या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साध लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। पाच राज्यांच्या लढाईचं बिगुल वाजलं। उसाचा रस पिऊन ऊस शेतकऱ्यांच्या समस्या समजणार नाही। सतीश सावण्यांचा टोला आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मिळेल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात। नॅपाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 डोळ्यांचे ऑपरेशन, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार। आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली। देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत रुग्ण कल्याण समिती बैठक पार पडली। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी ग्रामीण रुग्णालयाच्या झालेल्या दयनीय अवस्थेबाबत राणेंना जाब विचारण्यासाठी आले असता दोन्ही गट एकमेकांसमोर आले। यावेळी शाब्दिक चकमक झाली, त्यामुळे ग्रामीण रुग्णालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। त्यानंतर देवगड पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पाहुयात नितेश राणेंसमोरच नेमकं काय घडलंय। पत्रकारांना
प्रश्न मिटतात का तुम्ही सांगा चल आपण कुठेतरी भाषा भाषा
भाषा काय मिळेल भाषा त्यांच्याशी बोलायचं. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली, तेही अगदी माफक दरात. नॅपाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 वर डोळ्यांचे ऑपरेशन, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली. रुग्ण कल्याण समितीची सल्लागारांची आज बैठक होती आणि या बैठकीत आमदार नितेश राणे उपस्थित होते. खरं तर सकाळी आम्ही ज्यावेळी गेले काही दिवस आम्ही या रुग्ण ग्रामीण रुग्णालयासंदर्भात सातत्याने तिकडच्या रिक्त पदांचा पाठपुरावा करत आहोत. आमच्याबरोबर काँग्रेसचे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित असतात आणि गेल्या काही दिवसात आम्हाला श्रीपाद पाटील शल्यचिकित्सक यांनी सोमवारपर्यंतचं अवधी दिला होता की आम्ही सोमवारपर्यंत पदं भरतो, पण ती सोमवारपर्यंत आज पदं भरली गेली नाहीत. म्हणून आम्ही मिटकर यांना भेटण्यासाठी सकाळी गेलो असताना मिटकरांनी आम्हाला सांगितलं की आज ग्रामीण रुग्णालयाची रुग्ण कल्याण समितीची सल्लागारांची बैठक आहे आणि या बैठकीसाठी शल्यचिकित्सक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तर विटकर यांनी शल्यचिकित्सकांना ही मीटिंग आहे सांगितलीच नव्हती मुळात, त्याच्यामुळे शल्यचिकित्सक त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाही. म्हणून विटकरांना जाब विचारण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी थांबलो असताना आमदार त्या ठिकाणी आले आणि आमदारांची काही गुंड प्रवृत्तीची लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना आणि आम्हाला त्या ठिकाणी हाणामारी सुरुवात केली. परंतु मला असं म्हणायचं आहे की हे जे ग्रामीण रुग्णालयातले जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल जर कोण आवाज उठवत असेल तर तो आवाज उठवायचा की बंद पाडायचा हे आमदारांना कळलं पाहिजे. आमदारांना कदाचित मिरच्या झोंबल्या असतील. गेल्या काही दिवसापासून आम्ही ग्रामीण रुग्णालयातील गोष्टींबद्दल ज्या काही तिकडच्या रिक्त पदं आहेत, तिकडची जी काही दुरावस्था आहे याच्याबद्दल आम्ही सतत्याने भाष्य करतो, आंदोलन करतोय. गेल्या 10 वर्षात 9 वर्षात आमदारांनी एकदाही या देवगड ग्रामीण रुग्णालयाबद्दल प्रश्न उपस्थित केला का की बाबा त्याची कंडिशन काय इतकी खराब आहे, तिथे डॉक्टर आहेत की नाही, तिथली रिक्त पदं कधी भरायची याबद्दल कधी चर्चा केली नाही. आणि आज जेव्हा 2 वर्षानंतर जेव्हा ग्रामीण रुग्णालयाची रुग्ण कल्याण समितीची जी बैठक होती त्यासाठी उपस्थित असताना आम्ही त्यांना प्रश्न विचारले आणि हे त्यांना सहन झालं नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्याने आमच्यावर हाणामारी चालू केली. जर ह्या पद्धतीत नितेश राणे आणि त्यांचे कार्यकर्ते जर वागणार असतील तर यांना जशाच तसं उत्तर याच्या पुढच्या काळात दिलं जाईल. जोपर्यंत देवगड तालुक्यात देवगड ग्रामीण रुग्णालयाची सुस्थिती देवगड तालुक्याचं रुग्णालय येत नाही तोपर्यंत आम्ही अशाच पद्धतीत आंदोलन करत राहणार. आताच्या झालेल्या घटनेच्या बाबत तुमची भूमिका, पुढची रणनीती व तुमच्या सनसीन मार्गाने जाण्याचा काय इरादा आहे का? याच पद्धतीने उत्तर देणार आणि आताही दिलंय, आताही दिलंय, याच पद्धतीत यापुढे पण उत्तर देणार. जेव्हा जेव्हा देवगड तालुक्याच्या विषयी जो जो प्रश्न येईल त्याच्यावर आम्हाला आवाज उठवायचा तेव्हा तेव्हा आम्ही आवाज उठवणार. आम्ही कोणालाही घाबरत नाही, भीक घालणार नाही. तुम्हाला जर आता ज्या ताकदीने ते उतरले तर दुप्पट ताकदीने यापुढे आम्ही उतरून समोर जाणार. आणि जोपर्यंत देवगड तालुक्यातले हे प्रश्न मिटत नाहीत, जोपर्यंत देवगड तालुक्यातल्या समस्या मिटत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहणार. आज प्रकार झाला देवगड तालुक्यात अशा प्रकारची राजकीय राजकारण कधी असा कधी दोन पक्ष आमने सामने किंवा मारामारी दोन पक्षांमध्ये झाल्या हे असं आम्ही कधी ऐकलं नव्हतं. परंतु आज आमदारांनी या गोष्टीला छेद दिलाय. आमदारांनी आज पूर्ण तयारीविषयी ते आले होते ह्याच गोष्टीसाठी. आम्हाला फक्त ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नाबाबत विचारणा करायची होती. सल्लागार समितीची बैठक होती ना, तुम्हाला उत्तरं द्यायची होती. ती उत्तरं न देता तुम्ही आज फक्त हाणामाऱ्या करायची, कोणी तिथे डोकी फोडायची,
आणि ज्या ह्या अगोदरच्या माझ्या बाईट होत्या त्या कदाचित त्यांना घुमल्या असतील म्हणून त्यांनी आज प्रकार केला. आणि त्यांना जर हे असंच करायचं असेल याच्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे तालुक्यातला असं जसं उत्तर मिळणार 100%. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दूध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. उसाचा रस पिऊन ऊस शेतकऱ्यांच्या समस्या समजणार नाहीत असा टोला सतीश सावनानी आमदार नितेश राणेंना लगावलाय. आमच्या शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी होऊ दे चर्चा कार्यक्रम झाल्यानंतर सन्माननीय नितेश राणे यांना एसटी स्टँडवर, ज्या एसटी स्टँडबद्दल बरीचशी आश्वासनं त्यांनी दिलेली होती, ते एसटी स्टँडवर त्यांना जाण्याची वेळ आली आणि सर्वसामान्याप्रमाणे त्यांनी ऊस पिण्याचं जे नाटक केलं आहे त्याच पद्धतीने नितेश राणेने ऊस पियाल्यानंतर त्यांनी एसटी गाडीमध्ये बसून गगनबावड्यापर्यंत जावं आणि जे ह्या जिल्ह्यामध्ये ऊस शेतकरी जे ऊस करत आहेत त्या ऊस शेतकऱ्यांचे ट्रक त्या बावड्यापर्यंत कसे जातील ह्याची सुद्धा त्यांनी पाहणी करावे. म्हणजे खऱ्या अर्थाने ऊसाचा रस पिणं सोपं आहे पण ऊसाच्या गाड्या कशा जातील ह्या दृष्टिकोनातून त्यांनी ऊस शेतकऱ्यांना काही ते आश्वासन त्यांनी द्यावं. आमदारांना ऊसाचा रस पिऊन त्यांना त्या ठिकाणी ऊस शेतकऱ्यांच्या व्यथा समजणार नाही आहे. त्यासाठी आमदार नितेश राणे यांनी कणकवली गगनबावडा एसटीमध्ये बसून असलेल्या बावडा घाटाची पाहणी करावी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ट्रक त्या गगनबावड्याच्या कारखान्यापर्यंत कशा पद्धतीने जाणार आहे याबद्दलची ऊस शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासन द्यावं. ऊसाचा रस पिऊन ऊस शेतकऱ्यांच्या व्यथा समजणार नाही आहे. त्यासाठी त्या घाटाबद्दल जे आपण 3 वर्ष त्या आश्वासनं देत आहे आज हे 3rd वर्ष आता उद्याच्या ठिकाणी संपेल. आश्वासनं देण्यापलीकडे नितेश राणे यांनी ऊस शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाही. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. अनंत टी दे रिफ्रेश हमी. केंद्रीय निवडणूक आयोगानं सोमवारी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत तपशीलवार माहिती दिली आहे. त्यानुसार छत्तीसगडमध्ये 2 टप्प्यात मतदान होईल. मिझोरम आणि छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान 7 नोव्हेंबरला होईल तर छत्तीसगडचं 2ऱ्या टप्प्यातील मतदान 17 नोव्हेंबरला होईल. याच दिवशी मध्य प्रदेशात 1 टप्प्यात मतदान होईल. यानंतर राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला 1 टप्प्यात मतदान होईल तर तेलंगणात 30 नोव्हेंबरला 1 टप्प्यात मतदान होईल. या सगळ्या मतदान प्रक्रियेनंतर 3 डिसेंबरला 5ही राज्यांमध्ये मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी. बायपास शस्त्रक्रिया, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा MJPJAY योजनेअंतर्गत बायपास आणि एंजिओप्लास्टी अगदी मोफत. आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, कॅशलेस सेवा उपलब्ध. सुपर स्पेशालिटी लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 8 ऑक्टोबरला पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक सभागृहात संपन्न झाली. विषय पत्रिकेतील विषयावरती समर्पक चर्चा होऊन खिळमिळी सभा पार पडली. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची सभा जिल्हा अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली 8 ऑक्टोबरला झाली. सभेपूर्वी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यानंतर सभेला सुरुवात झाली। सभेच्या सुरुवातीला पत्रकार संघाचे मय सदस्य, कुटुंबातील सदस्य यासह न्यायदात्य व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली। सचिव दिव्यानी वरसकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले, त्याला सर्वांनी सहमती दर्शवली। खजिनदार संतोष सावंत यांनी जमा खर्चाचं वाचन केलं, तसंच नवीन आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सभेसमोर मांडले। या खर्चाला सर्वांनी मंजुरी दिली। या सभेत बाळशास्त्री जांभेकर स्मारक हस्तांतरण, घटना दुरुस्ती व मराठी पत्रकार परिषदेला देण्यात येणाऱ्या वार्षिक सदस्य फी व त्याची नेमणूक प्रक्रिया या विषयावरती जोरदार चर्चा झाली। सदस्यांनी यावरती आपल्या सूचना मांडल्या। या सभेत जिल्ह्यातील विविध पदांवरती निवड झालेल्या पत्रकार संघाच्या सदस्य व सर्व तालुकाध्यक्ष यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला। या सभेला ज्येष्ठ पत्रकारांसह जिल्ह्यातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर, नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्स। पाच राज्यांच्या लढाईचं बिगुल वाजलं, उसाचा रस पिऊन ऊस शेतकऱ्यांच्या समस्या समजणार नाही, सतीश सावण्यांचा टोला आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्स। बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची, पादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह। धन्यवाद।